अंबरनाथ पूर्व भागातील कृष्णानगर वडवली प्रभाग क्रमांक 44 चे नगरसेवक सुभाष साळुंखे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. गेले कित्येक महिने अंबरनाथ शहरात पाणी टंचाई भासत असतानाच कृष्णानगर वडवली भागात दूषित पाणी मिसळून पाण्यात जंतूही आढळून आले आहेत. साळुंखे यांनी या संबंधात अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना पाण्याचे नमुने दाखवले. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी याची गंभीरतेने दखल घेऊन तातडीने उपाय करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्या भागातील नागरिकही बहुसंख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आपल्या पूर्वविभागात चिखलदरा धरणाचा जो पाणी पुरवठा होतो त्या पाणी पुरवठ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी गढूळ पाणी येतं, दूषित पाणी, आणि पाण्याचा वाससुद्धा उघडं येतो. तर ह्यात त्रासापासून लोकांची सुटका व्हावी म्हणून विविध विभागातील शिवाजीनगर, वडवली विभाग, कृष्णनगर, ओला सोसायटी परिसरातील अनेक ठिकाणचे पाण्याचे सॅम्पल्स आम्ही बॉटलमध्ये कलेक्ट केले आणि ते सॅम्पल्समधील अधिकाऱ्यांना दाखवले, त्यांचा वास घेतला, त्यांना पियाला लावले आणि त्यातून जो पाण्याचा उग्र वास येतो त्याच्याविषयीचे ते सॅम्पल्स आम्ही प्रयोगशाळेमध्ये पाठवले, जेणेकरून ह्या विभागामध्ये ते पाणी पियाल्यामुळं मुलांच्या किंवा लोकांच्या पोटामध्ये दुखणं, उलट्या होणं असे त्राससुद्धा उद्भवत होते. हे साधारणतः 15 महिनाभर हे साधारणतः 15 ते 20 दिवस साधारणतः हे सगळं चालू आहे. आणि हे माझ्या निदर्शनात आल्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली आहे आणि त्या ठिकाणचे अधिकारी जे उप अभियंता आहेत, उप अभियंता श्री घनसेसाहेब आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिंग साहेब अजय सिंह म्हणून यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेतून त्यांनी पूर्णपणे त्यानंतर आम्ही ट्रीटमेंट प्लॅनवरती सुद्धा आम्ही स्वतः गेलो. त्या ठिकाणचा ट्रीटमेंट प्लॅन पूर्णपणे त्यांनी साफ करायला सुद्धा घेतलेला आहे. अनेक प्रक्रियेच्या गोष्टी त्यांनी त्यामध्ये त्यांनी सुधारणा करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये त्यामध्ये सुधारणा दिसेल. त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली का? हां, निश्चित समाधानकारक उत्तरं नाही दिली तर प्रत्यक्ष कृतीशील कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. आम्ही आश्वासनामध्ये थांबत नाही तर कृती काय करणार आहोत, तर त्याविषयी मी स्वतः त्यांच्याबरोबर आम्ही संबंधित प्लॅनला सुद्धा भेट दिलेली आहे आणि त्या भेटीमध्ये सुद्धा त्यांनी कडक कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. संबंधितेला संबंधित पदाधिकारी त्यांचे कार्य आहेत त्यांना सुद्धा आदेशित केलेले आहे.